Hello students, I welcome you all. Today we are starting our last point of the chapter, that is cell as a unit of life. Last point of this chapter name, that is meiosis with their significance. याच्या अगोदर आपण काय काय बघितलं, सेल ॲज अ युनिट ऑफ लाईफ मध्ये सेल म्हणजे काय असतं, त्याची थेअरी काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय, युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय, सेल सायकल म्हणजे काय, अपोप्टोसिस म्हणजे काय. सेल डिव्हिजनमधला एक पार्ट शिकलेलो आपण, सेल डिव्हिजनचे दोन पार्ट आहेत, दॅट इज मायटोसिस अँड मेओसिस. मायटोसिसबद्दल आपण या आधीच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. देन टुडे वी आर स्टार्टिंग द लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज मेओसिस विथ देअर सिग्निफिकन्स. मेओसिस आणि त्याचे सिग्निफिकन्स काय आहे ते या पॉईंटवरती हा चॅप्टर संपतोय. इथं तो पूर्ण पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. मेओसिस काय आहे, त्याचे सिग्निफिकन्स काय आहे, आणि मग तुम्ही याचे नोट्स वगैरे सर्व काही लिहून ठेवा. मग आपण त्याचा या ज्या पेपर नंबर 11 सेकंड चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करतो आहे, ठीक आहे. मेओसिस म्हणजे काय बघा, आता आपण पहिल्यांदा मायटोसिस आणि मेओसिसमध्ये काय ॲक्च्युली डिफरन्स आहे ते बघूया. तर मायटोसिस आणि मेओसिसमध्ये तुम्हाला एक डायग्रॅम दिली बघा. मायटोसिसमध्ये आपण काय बघितलेलं की डिप्लॉईड सेल्स तयार होतात, दोन डिप्लॉईड सेल्स त्याच्यामध्ये तयार होतात. आणि मेओसिसमध्ये काय होतं, मेओसिस ॲक्च्युली काय आपण आत्ताच्या पॉईंटमध्ये बघतोय की मेओसिसमध्ये पण काय तयार होतात, तर हॅप्लॉईड सेल्स तयार होतात, पण त्या चार म्हणजे 1N बरोबर आहे की हॅप्लॉईडच्या चार सेल तयार होतात, 1N 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 म्हणजे बरोबर एका सेल्सपासून चार सेल्स तयार होतात हॅप्लॉईड मेओसिसमध्ये. आणि तेच मायटोसिसमध्ये काय होतं, तर डिप्लॉईड दोन सेल्स तयार होतात. हा मायटोसिस आणि मेओसिसमधला काय आहे मेन डिफरन्स आहे. मेओसिस ऑकर्स इन प्लांट्स ओनली ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन इन स्पेशलाइज्ड सेल्स टू प्रोड्यूस अ हॅप्लॉईड एक सेल. मेओसिस कशामध्ये घडतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये कशात सेल तयार होतात, तर हॅप्लॉईड एक सेल त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मेओसिस डिफर फ्रॉम मायटोसिस इन सेव्हरल इम्पॉर्टंट वेज. मेओसिस मायटोसिसपेक्षा काय काय म्हणजे जे काय काय असे पॉईंट आहेत की त्याच्यानुसार ते त्याच्यातून डिफरन्शिएट होतं. द रिझल्ट ऑफ मायटोटिक डिव्हिजन इज टू डिप्लॉईड सेल्स व्हाईल मेओसिस रिझल्ट्स इन 4 हॅप्लॉईड गॅमेट्स. इथं दिलंय बघा, जे की तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की मायटोसिस डिव्हिजनमध्ये काय होतं, तर दोन डिप्लॉईड सेल्स तयार होतात, पण मेओसिसमध्ये काय होतं, आपल्याला हॅप्लॉईडचे 4 गॅमेट्स आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. मायटोसिस रिक्वायर्स 1 सेल डिव्हिजन व्हाईल मेओसिस रिक्वायर्स 2 डिव्हिजन्स. मायटोसिसमध्ये आपल्याला एक डिव्हिजन बघायला मिळते, तशी मेओसिसमध्ये आपल्याला किती डिव्हिजन बघायला मिळतात, तर 2 डिव्हिजन बघायला मिळतात, ठीक आहे. मेओसिसचं सेल डिव्हिजन कसं होतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत पुढच्या पॉईंटमध्ये, की सेल डिव्हिजन त्याच्यामध्ये कशा प्रकारचं होतं. मेओसिस सेल डिव्हिजन बघा, मेओसिसचे दोन पार्ट पडतात, एक आहे ते मेओसिस फर्स्ट आणि एक आहे ते मेओसिस सेकंड. मायटोसिसमध्ये आपण एकच बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेज मेटाफेज वगैरे बघितलेलं होतं. ह्याच्यामध्ये काय होतं, मेओसिसचे पहिल्यांदा दोन पार्ट पडतात, एक आहे ते मेओसिस फर्स्ट आणि दुसरा आहे ते मेओसिस सेकंड. मेओसिस फर्स्टमध्ये कोणकोणते पार्ट आहेत, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट अँड टेलोफेज फर्स्ट. आणि मेओसिस सेकंडचे पण तेच पार्ट आहेत, पण त्याला आपण सेकंडमध्ये डिवाइड करतो. कसं, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड अँड टेलोफेज सेकंड, हे मेओसिस सेकंडचे पार्ट पडतात. आता मेओसिस फर्स्टमध्ये काय आहे, प्रोफेजचे प्रोफेज फर्स्टचे अजून त्याच्यामध्ये चार टाईपमध्ये किंवा चार डिव्हिजनमध्ये त्याचं काय होतं आहे, तर डिव्हाइड होत आहे. प्रोफेज फर्स्टचे कोणते चार टाईप आहे बघा, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन आणि डायकायनेसिस. म्हणजे ज्या तुम्ही फेजेस बघता, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेजचे तुम्ही डायग्रॅम बघता, तर त्या प्रोफेजचे चार टाईप पडतात. त्या चार टाईपचं नाव काय आहे बघा, उच्चार व्यवस्थित बघा, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन आणि डायकायनेसिस. हे जे त्याचे सबपार्ट आहेत, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डायकायनेसिस, याबद्दल तुम्हाला माहीत नसलं तरी चालेल, किंवा त्याची नावं तुम्ही मेन्शन नाही केली तरी चालेल. पण ॲक्च्युअलमध्ये मेओसिसचे रफली दोन पार्ट पडतात, मेओसिस फर्स्ट अँड सेकंड. आणि त्याच्यामध्ये काय, प्रोफेज फर्स्ट, प्रोफेज सेकंड, मेटाफेज फर्स्ट, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज फर्स्ट, ॲनाफेज सेकंड आणि टेलोफेज फर्स्ट, टेलोफेज सेकंड, हे मेओसिस
फर्स्ट आणि सेकंडचे जे काही पार्ट आहेत ते डिवाइड झालेले आणि त्याची डायग्राम विथ त्याचे डिस्क्रिप्शन तुम्हाला मेओसिसच्या जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, इथं तुम्हाला एकंदरीत एकत्र डायग्राम दिलेली आहे मेओसिस फेजेसची. जे डायग्राम आहे ते तुम्हाला मेओसिस इन प्लांट सेल्स आहे ते एकत्र डायग्राम दिलेले आहे की प्लांट सेल्सचं मेओसिस कसं काय होतं ते एकत्रितपणे तुम्हाला त्याची डायग्राम दिलेली आहे आणि त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते एकत्रितपणे पुढच्या स्लाईडपासून आपण बघतोय. ह्याच्यामध्ये बघा, इंटरफेज आहे, अर्ली प्रोफेज फर्स्ट, सिनॅप्सिस, क्रॉसिंग ओव्हर, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज फर्स्ट. म्हणजे ह्या ज्या पहिल्या पार्ट पहिल्या ज्या सात डायग्राम आहेत त्या कशाच्या आहेत, मेओसिस फर्स्टच्या. आणि देन प्रोफेज सेकंडपासूनच्या ज्या डायग्राम आहेत त्या कशाच्या आहेत, मेओसिस सेकंडच्या. तिथे दिले बघा की बिगिनिंग मेओसिस सेकंड, मेओसिस सेकंडची डायग्राम जी आहे, ज्यावेळेला तुम्ही डायग्राम काढाल त्यावेळेला PDF मध्ये ही स्लाइड थोडीशी झूम करून बघा आणि त्याच्या डायग्राम तुम्ही काढून घ्या. मेओसिस सेकंड मधल्या डायग्राम पुढे दिलेल्या आहेत, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड अँड मेओटिक प्रोडक्ट्स. मेओटिक प्रोडक्ट्स कसे काय तयार होतात, म्हणजे फोर हॅप्लॉइड सेल्स कशा तयार झालेल्या आहेत ते तुम्हाला लास्ट स्लाइडमध्ये किंवा लास्ट डायग्राममध्ये दिसतंय. ओके, ही जी डायग्राम आहे ती व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि ती व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे मेओसिस फेजेस कशा आहेत ते तुम्हाला दिसतंय. इंटरफेजमध्ये पहिल्यांदाच काय की न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूक्लियसचं स्ट्रक्चर किंवा जे सायटोप्लाझम आहे ते दिसतंय. अर्ली प्रोफेज सेकंडमध्ये तुम्ही बघू शकत असाल काय होते, क्रोमोसोम स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. सिनॅप्सिस दिले त्याच्यामध्ये फक्त क्रोमोसोम ज्या किती तयार झालेले आहेत, म्हणजे क्रोमोसोमचा नंबर किती क्रोमोसोम तयार झालेले आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. क्रॉसिंग ओव्हर मध्ये काय आहे की ते जे पण क्रोमोसोम आहेत त्या क्रोमोसोममध्ये कोणतं क्रॉसिंग ओव्हर होतं तर ते त्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. इथून पुढं कुठली फेज सुरू होते, मेटाफेज फर्स्ट. मेटाफेज फर्स्टमध्ये तुम्ही बघू शकत असाल क्रोमोसोम काय आहेत, एकत्रितपणे सेंट्रलला आलेले आहेत आणि दोन्ही साईडला डिवाइड होण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. ॲनाफेज सेकंडमध्ये तुम्ही बघताय क्रोमोसोम इक्वली दोन्ही साईडला डिवाइड झालेले आहेत. ओके, टेलोफेज फर्स्टमध्ये तुम्ही बघताय की ॲक्च्युली जी पार्ट आहे ती डिवाइड व्हायला सुरुवात झालेली आहे, क्रोमोसोम दोन्हीकडे डिवाइड होऊन दुसरे सेल काय झालेले आहेत, तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. देन इथून सुरू होते मेओसिस सेकंड. मेओसिस सेकंडमध्ये तुम्ही बघताय क्रोमोसोम दोन्हीकडे इक्वली डिवाइड झालेले आहेत आणि ऑदर स्ट्रक्चर जे त्याचं इन्व्हेलप आहे ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. देन ते जे प्रोफेज सेकंड नंतरची डायग्राम आहे ती आहे मेटाफेज सेकंडची. मेटाफेज सेकंडमध्ये तुम्ही बघताय की जसं की पहिल्यांदा मेटाफेज फर्स्टमध्ये जे क्रोमोसोम होते ते जे आहे ते इक्वली दोन्हीकडे डिवाइड होत होते, इक्वली दोन्हीकडे तयार होत होते, त्याच पद्धतीत ते जे क्रोमोसोम आहेत ते दोन सेल्समध्ये डिवाइड झालेले आहेत आणि दोन्हीकडे त्याचं स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. ॲनाफेज सेकंडमध्ये तुम्ही बघताय की ते क्रोमोसोम आहेत ते क्रोमोसोम दोन्हीकडे इक्वली डिवाइड होऊन सुद्धा त्याच्यापासून अजून क्रोमोसोम दुसरे तयार झालेले आहेत आणि अजून दुसरे क्रोमोसोम तयार होऊन सुद्धा त्याचे सेल जे आहे ते डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. टेलोफेज सेकंडमध्ये तुम्ही बघताय की दोन्ही पण काय झालेलं आहे, दोन्हीकडं पण सेल चार हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झालेले आहेत. बरोबर, म्हणजे टेलोफेज फर्स्टमध्ये तुम्ही बघता दोन गॅमेट तयार झालेले आहेत, त्याच पद्धतीत टेलोफेज सेकंडमध्ये तिथं तुम्हाला चार हॅप्लॉइड गॅमेट तयार झालेले दिसत आहेत. आणि लास्टची डायग्राम आहे ती मेओटिक प्रोडक्ट्सची की चार हॅप्लॉइड सेल इक्वली डिवाइड झालेले आहेत, इक्वली तयार झालेले आहेत आणि विथ देअर सेल इन्व्हेलप त्या तयार झालेल्या आहेत. हे मेओटिक प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला काय बघायला मिळते. ओके, ठीक आहे. आता ही तुम्ही डायग्राम बघितली त्याचं आपण डिस्क्रिप्शनमध्ये बघतोय. म्हणजे मेओसिसबद्दल जर तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन विचारलं, शॉर्ट नोट विचारली तर तुम्ही हे रफली सांगू शकताय, पण जर लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला तर विथ देअर डायग्राम, विथ देअर सिग्निफिकन्स आणि विथ देअर डेफिनेशन्स, विथ देअर डिस्क्रिप्शन तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. मेओसिस फर्स्टचे पार्ट आपण बघायला सुरुवात करतो. मेओसिस फर्स्टमधला पहिला पार्ट आहे तो कोणता आहे, प्रोफेज फर्स्ट. Early in prophase first the chromosome become visible as thin threads within the nucleus. ज्या वेळेला तुम्ही प्रोफेजमध्ये क्रोमोसोम बघता ते कसे दिसतात, तर थिन थ्रेड लाईक तुम्हाला दिसतात, थिन आणि दोऱ्यासारखे तुम्हाला खूप पातळ असे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये बघायला मिळतं. द टू क्रोमॅटिड्स नाव अपियर ॲज अ सिंगल कंडेन्सड थ्रेड्स अटॅच्ड ॲट द सेंट्रोमियर. सेंट्रोमियरमध्ये ते काय झालेलं आहे, अटॅच झालेलं आहे, कंडेन्स झालेलं आहे, तिथून ते क्रोमॅटिड्स सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे दोन क्रोमॅटिडची. ओके,
Homologous pairs of chromosomes become associated and are lined up at their centromeres. Each pair is called a bivalent. म्हणजे जी पण ती पेअर आहे, तुम्ही पेअर सेपरेट झालेला त्या डायग्राममध्ये बघत होता, तर ती जी पेअर आहे ती कशी आहे, बायव्हॅलंट पेअर बनत चाललेली आहे. अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ प्रोफेज फर्स्ट इज दॅट द बायव्हॅलंट्स बिकम टाईटली इंटरवीन अँड पीसेस ऑफ क्रोमॅटिड कॅन क्रॉस ओव्हर टू द अदर क्रोमोसोम. अदर क्रोमोसोमच्या अटॅच पण ती प्रोफेज आहे, प्रोफेज फर्स्टमध्ये तुम्हाला डायग्राममध्ये बघायला भेटते. ओके, इन द लास्ट स्टेजेस ऑफ प्रोफेज फर्स्ट यू कॅन अगेन सी द टू क्रोमॅटिड्स अटॅच्ड टू अ कॉमन सेंट्रोमियर. सेंट्रोमियरच्या इथं हे क्रोमॅटिड्स आहेत ते अटॅच झालेले तुम्हाला त्या डायग्राममध्ये, प्रोफेज फर्स्टच्या डायग्राममध्ये बघायला मिळतात. However, the chromatids are now different because crossing over has moved a genetic material from one homologous chromosome to the other. तुम्हाला प्रोफेज फर्स्टच्या डायग्राममध्ये मी दाखवलं होतं बघा की त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर व्हायला सुरुवात होते, पण क्रोमोसोम कसे आहे की होमोलोगस क्रोमोसोम हे आहेत ते दुसरे क्रोमोसोम तयार करायला पण तिथून सुरुवात होते. आणि विथ अजून ह्याच्यामध्ये एखादा पॉईंट तुम्ही मेन्शन करू शकता, प्रोफेज फर्स्टचे तुम्हाला चार टाईप बघायला मिळतात. कोणते सांगितलेले होते, तर लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन आणि डायकायनेसिस, हे काय आहेत प्रोफेज फर्स्टचे चार पार्ट आहेत. ओके, देन प्रोफेज फर्स्टबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन बघितलं प्रोफेज फर्स्टचं. देन मेटाफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्टमध्ये काय व्हायला सुरुवात झाली बघा, ड्युरिंग मेटाफेज फर्स्ट द पेअर क्रोमोसोम मूव टू द मिडल ऑफ द सेल इन प्रिपरेशन फॉर डिव्हिजन. तुम्ही मेटाफेज फर्स्टच्या डायग्राममध्ये बघितलं होतं, थोडंसं दाखवते मी तुम्हाला डायग्राम मेटाफेज फर्स्टची. काय झालंय तर ते सेंटरच्या इथं आलेले आहेत क्रोमोसोम डिव्हाइड होण्यासाठी. म्हणून मेटाफेज फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे, क्रोमोसोम मूव टू द मिडल ऑफ द सेल इन प्रिपरेशन फॉर डिव्हिजन. डिव्हिजन होण्यासाठी काय झालेलं आहे, क्रोमोसोम एकत्र आलेले आहेत. ओके, देन एनाफेज फर्स्ट, इन एनाफेज फर्स्ट द क्रोमोसोम सेपरेट अँड मूव टू अपोजिट एंड्स ऑफ द सेल. इथं आले का बघा एनाफेज फर्स्टमध्ये की काय, अपोजिट टू द सेल, ज्या वेळेला ते एकत्र आलेले होते मेटाफेज फर्स्टमध्ये, तेच आता एनाफेज फर्स्टमध्ये काय झालेले, अपोजिट क्रोमोसोम काय झालेले आहेत, अपोजिटच्या एकमेकाच्या अपोजिट साईडला काय झालेले आहेत, ते एकत्रितपणे आलेले आपल्याला दिसत आहेत. ओके, देन टेलोफेज फर्स्ट, हा काय आहे, मेओसिस फर्स्टचा लास्ट पार्ट आहे टेलोफेज फर्स्ट. टेलोफेज फर्स्टमध्ये काय बघायला मिळते बघा, टेलोफेज फर्स्ट द सेल डिव्हाइड्स अँड द क्रोमोसोम्स अगेन अपियर थ्रेड लाईक. आणि लॅटर इन टेलोफेज फर्स्ट सेल्स डिव्हाइड बट नो सेल प्लेट इज मेड ॲज ऑकर्स इन मायटोसिस. इथं सेल प्लेट मायटोसिससारखी तयार होत नाहीत, पण ते तुम्हाला कसे दिसतात टेलोफेज फर्स्टमध्ये, तर अगेन थ्रेड लाईक. बरोबर, क्रोमोसोम स्ट्रक्चर तुम्हाला इथं अनाफेज फर्स्टपर्यंत बघायला भेटलेलं, टेलोफेज फर्स्टमध्ये काय होतं, तर अगेन ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर तुम्हाला त्या सेलचं बघायला मिळतं. फक्त ह्याच्यामध्ये सेल प्लेट बघायला भेटत नाही तुम्हाला मायटोसिस सारखे टेलोफेजमध्ये. ओके, इथंपर्यंत तुमचा मेओसिस फर्स्टचा पार्ट कम्प्लीट होतो. ओके, देन तुम्हाला सगळ्या डायग्राम मेओसिस फर्स्ट आणि सेकंडच्या एकत्रितपणेच दिलेल्या आहेत, तशा तुम्ही काढल्या तरी चालतील. अदरवाईज तुम्ही काय करू शकता की ज्या वेळेला तुम्ही प्रोफेज फर्स्ट लिहिताय, देन मेटाफेज फर्स्ट लिहिताय, टेलोफेज फर्स्ट लिहिताय किंवा अनाफेज फर्स्ट लिहिताय, तर त्या ज्या डायग्राम आहेत त्या फेजच्या खाली तुम्ही लिहू शकताय, काढू शकताय डायग्राम, किंवा एकत्रितपणे तुम्ही डायग्राम काढली तरी चालेल, काहीच हरकत नाही. ओके, देन मेओसिस सेकंडला आपण सुरुवात करत आहोत. मेओसिस सेकंडमध्ये चार टाईप होते तुमचे, चार पार्ट होते, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड अँड टेलोफेज सेकंड. ओके, प्रोफेज सेकंडमध्ये काय बघा, प्रोफेज सेकंड स्टार्ट द सेकंड डिव्हिजन स्टेज ऑफ मेओसिस, द क्रोमोसोम बिकम मोर डिस्टिंक्ट अगेन. म्हणजे काय, ही मेओसिसची सेकंड डिव्हिजन स्टार्ट करते आणि ह्याच्यामध्ये काय होतं, क्रोमोसोम बिकम मोर डिस्टिंक्ट अगेन. क्रोमोसोम हे मोर डिस्टिंक्ट म्हणजे जास्त प्रमाणात डिस्टिंक्ट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ईच क्रोमोसोम हॅज टू क्रोमॅटिड्स बट नोटीस हाउ इच क्रोमॅटिड इज नो लॉंगर आयडेंटिकल बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरच्या प्रमाणात आपल्याला हे क्रोमोसोम काय आहे ते टू क्रोमॅटिड्समध्ये डिव्हाइड झालेलं आपल्याला प्रोफेज सेकंडमध्ये बघायला मिळतात. ओके, देन सेकंड त्याची स्टेज आहे ती कोणती आहे, मेटाफेज सेकंड. इन मेटाफेज सेकंड द क्रोमोसोम लाईन अप इन द सेंटर ऑफ द सेल.
मेटाफेज सेकंड बघा, इथं ॲक्च्युली बरं ठीक आहे, मेटाफेज सेकंडच्या खाली सॉरी मेटाफेज फर्स्टच्या खालीच मेटाफेज सेकंड आहे, डिस्टिंक्ट झालेले सेपरेट झालेले तुम्हाला मेटाफेज सेकंडमध्ये मेओसिसच्या फेजमध्ये यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ते काय सांगितलेलं आहे की तिथं मिडल ऑफ द सेल इन प्रिपरेशन फॉर डिव्हिजन, जे डिव्हिजन होण्यासाठी काय झालेलं आहे एकत्रितपणे ते क्रोमोसोम आलेले आहेत. जसे की मेटाफेज फर्स्टमध्ये डिव्हिजन करण्यासाठी ते एकत्र आलेले होते, त्याच पद्धतीत मेटाफेज सेकंडमध्ये ते एकत्रितपणे आलेले आहेत फक्त सेपरेट सेल पार्टमध्ये. ओके, देन एनाफेज सेकंड. एनाफेज सेकंड, इन एनाफेज सेकंड द क्रोमॅटिड्स पुल अवे फ्रॉम इच अदर, इच हॅज इट्स ओन सेंट्रोमियर. एनाफेज सेकंडमध्ये काय होतं, क्रोमॅटिड सेंट्रोमियरच्या इथं येऊन परत ते सेपरेट व्हायला सुरुवात होते. किंवा द सेपरेटेड क्रोमोसोम मूव टू अपोजिट एंड्स ऑफ द सेल. ज्यावेळेला मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं की ते एकत्र आलेले असतात सेपरेट होण्यासाठी, तर तेच ॲक्च्युली काय होतं की एंड्सला जाण्याचं, एनाफेजमध्ये काय होतं ते एंड्सला क्रोमॅटिड्स किंवा क्रोमोसोम दोन्ही साईडच्या एंड्सला जात आहेत. बघा एनाफेज सेकंडमध्ये तुम्ही बघू शकत असाल की ते जे क्रोमोसोम आहेत ते एंड्सला दोन्ही एंड्सला काय झालेले आहेत, गेलेले आहेत त्यांची वेगळी सेपरेट सेल बनवण्यासाठी. आणि लास्ट पार्ट आय थिंक, येस लास्ट पार्ट इज टेलोफेज सेकंड. टेलोफेज सेकंड द सेल डिव्हाइड न्यू सेल वॉल आर फॉर्म्ड अँड देर आर फोर हॅप्लॉइड सेल, दीज फोर सेल्स आर कॉल्ड टेट्रॅड. तुम्हाला माहीत असेल की एखादं तुम्ही काय म्हणता, आपण सिंगल सेल असेल किंवा सिंगल गॅमेट असेल त्याला आपण काय म्हणतो हॅप्लॉइड, देन डबल असेल त्याला काय म्हणतो डिप्लॉइड, देन टिबल असेल किंवा तीन असतील तर त्याला आपण काय म्हणतो ट्रिप्लॉइड म्हणतो. ओके, तसंच जर चार असेल तर त्याला आपण काय म्हणतो की टेट्रॉइड. ज्या वेळेला आपल्याला चार गॅमिट्स भेटतात त्याला आपण टेट्रॉइड म्हणतो. म्हणजे तर काय आलेलं, दिस फोर सेल्स आर कॉल्ड अ टेट्रॉइड. म्हणजे इथं टेट्रॉइड तयार झालेलं आहे टेलोफेज सेकंडमध्ये. काय झालं आहे, चार वेगवेगळे गॅमिट्स तयार झालेले आहेत. इन टेलोफेज सेकंड द सेल्स डिव्हाइड, न्यू सेल वॉल आर फॉर्म अँड देर आर फोर हॅप्लॉइड सेल्स, दीज फोर सेल्स आर कॉल्ड अ टेट्रॉइड. म्हणजे काय झालेलं आहे की तुम्हाला फोर हॅप्लॉइड सेल्स तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यापासून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, ॲक्च्युली टेट्रॉइड म्हणलेलं आहे. की चार हेप्लॉइड गॅमिट्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. बघा या डायग्राममध्ये लास्टच्या टेलोफेज सेकंड असेल किंवा मेयोटिक प्रोडक्ट्स असेल, तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं की तिथं चार सेल सेपरेट चार सेल तयार झालेल्या आहेत आणि ह्या चार सेलना आपण चार हेप्लॉइड गॅमिट असं म्हणतोय की चार हेप्लॉइड गॅमिट्स तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला चार हेप्लॉइड गॅमिट तयार झालेले तुम्हाला बघायला मिळतात. कशामध्ये, तर ह्या टेलोफेज सेकंडमध्ये. इथं तुमचं काय, मेओसिस सेकंड पूर्णपणे कम्प्लीट होतं आहे. मेओसिसचा पूर्ण पार्ट इथं काय होतं आहे, कम्प्लीट होतो आहे. मेओसिस टेक्स प्लेस इन द रिप्रोडक्टिव्ह सेल्स इन द फ्लॉवर. मेओसिस कशामध्ये होतं, तर रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये, रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये तयार होतं. कोणत्या, फ्लॉवरच्या रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये. रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्येच मेओसिस आपल्याला बघायला मिळतं. ओके, इथंपर्यंत तुमचं मेओसिसचा पार्ट कम्प्लीट होतं आहे. आणि लास्ट पार्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ मेओसिस. मेओसिसचे सिग्निफिकन्स काय आहेत बघा, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे बघा. इंट्रोड्युसेस सम जेनेटिक व्हॅरिएशन. तुम्हाला काय दिलं पहिला पॉईंट, की सम जेनेटिक व्हॅरिएशन, म्हणजे जेनेटिक व्हॅरिएशन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतं. की काही काय बाबा, एखादं तुम्ही म्हणता ना की बाबा ज्या वेळेला एखादं गॅमिट आहे किंवा एखादा पॅरेंट सेल आहे, पॅरेंट सेलपासून काय झाली डॉटर सेल तयार झाली, तर त्याच्यामध्ये एखादं वेगळं काहीतरी जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला बघायला मिळेल, तर ते त्या मेओसिसमुळे बघायला मिळतं आपण असं म्हणू शकतो. जसं की तुम्ही ॲनिमलच्या बाबतीत किंवा ह्युमन बिईंगच्या बाबतीत म्हणाल की जर पॅरेंट जसे असतील, सपोज फॉर एक्झाम्पल पॅरेंट काळे आहेत आणि काय झालेलं आहे त्यांची जी डॉटर आहे ती गोरी असेल, बरोबर. तर ती डॉटर जर गोरी असेल तर तुम्ही काय म्हणू शकता की याला जेनेटिक व्हॅरिएशन म्हणू शकता. की पॅरेंट काळे असताना सुद्धा डॉटर गोरी झालेली आहे तर आपण त्याला काय म्हणतोय, जेनेटिक व्हॅरिएशन. अशा प्रकारचं जेनेटिक व्हॅरिएशन तुम्हाला मेओसिसमध्ये बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आपण ॲनिमल सेल्समधलं घेतलं होतं. ओके, सेकंड सिग्निफिकन्स इज मेंटेन्स जेनेटिक स्टॅबिलिटी.
काय होतं याच्यामध्ये, तर जेनेटिक स्टॅबिलिटी पण मेंटेन करण्याचं काम हेमिओसिसमध्ये बघायला भेटतं. व्हॅरिएशन तर बघायला मिळतं, पण स्टॅबिलिटी एखाद्या जीनची स्टॅबिलिटी आहे अशी ठेवण्याचं काम सुद्धा हेमिओसिसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हा एक त्याचा अजून सिग्निफिकन्स आपल्याला बघायला मिळतो. देन नेक्स्ट, ईच हॅप्लॉइड गॅमिट कॅरीज ओनली वन जीन फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स. ज्या वेळेला हॅप्लॉइड गॅमिट तयार होतं, तर त्याच्यामध्ये फक्त काय होतं, तर ओनली वन जीन फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक, एखादं फक्त एकच जीन काय होतो, तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतो पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक रिपीट करण्यासाठी. ओके, नेक्स्ट पॉईंट इज क्रॉसिंग ओव्हर लीड्स टू न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन्स. क्रॉसिंग ओव्हरमुळे काय होतं, तर आपल्याला कॉम्बिनेशन जीन्सचं वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन जीन्सचं आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. अँड लास्ट पॉईंट इज इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ क्रोमोसोम मिक्सेस अप कॉम्बिनेशन ऑफ क्रोमोसोम. आपल्याला काय भेटतं, तर एक इंडिपेंडंट असॉर्टमेंट, म्हणजे जे जे ज्याला कशाची गरज नाही आहे, कोणावरती डिपेंड नाही, अशा प्रकारचं एक इंडिपेंडंट असॉर्टमेंट क्रोमोसोमचं आपल्याला बघायला मिळतं, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रोमोसोमचं कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतं. हा एक त्याचा लास्ट सिग्निफिकन्स आहे. ओके, इथं तुमचा हा पहिला चॅप्टर कम्प्लीट होतो आहे, सेल ॲज अ युनिट ऑफ लाईफ. हा तुमचा पहिला चॅप्टर कम्प्लीट होते, ज्याच्यामधले आपण सगळे पॉईंट कवर केलेले आहेत. इंट्रोडक्शन, सेल थेरी, प्रोकॅरियोटिक सेल्स, युकॅरियोटिक सेल्स, सेल सायकल, अपॉप्टोसिस, सेल डिव्हिजन, मायटोसिस, मेओसिस विथ देअर सिग्निफिकन्स. आय थिंक हे सगळे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहिलेले असतील, जेणेकरून एक्झामच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. याची PDF खाली लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, की जेणेकरून ती तुम्ही डाउनलोड करून ह्या सगळ्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. देन आपण मग ह्या सगळ्या नोट्स तुमच्या लिहून झाले की आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करू नेक्स्ट लेक्चरला. ओके, देन थँक्यू.